स्वागत so, आहे आपले वाय बी डी अकेडमी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीची अनसरकी डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर ती तुम्ही कशी डाउनलोड करू शकता मोबाईलच्या माध्यमाने याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे इथे येऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचं त्यानंतर हा जो कॅप्चर दिसत आहे हा कॅप्चर टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तोच टाकायचा आहे जो तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी वापरला होता तोच तिथं तुम्हाला टाकायचा आहे जो की तुम्हाला मेसेजवरती मिळाला असेल जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा ईमेलवरती आणि मेसेजवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळालेला असतो तो टाकून तुम्हाला हा जो कॅपचा आहे तो टाकून इथं लॉग ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचं तुमच्याकडे पेज ओपन होऊन येईल मोबाईलमध्ये डायरेक्टली तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन येईल इथे तुम्हाला तीन चार लाईनंचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन दिसेल पोस्ट सिलेक्शन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल इथे ॲक्शनच्या पुढे तुम्हाला डोळ्याचं ऑप्शन दिसत असेल या डोळ्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म इथे ओपन होईल पुन्हा इथं तीन चार लाईनंचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्स ठीक आहे रिस्पॉन्स शीट म्हणजेच आन्सर टी शीट डाऊनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथं क्लिक करून इथं आन्सर की डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे क्लिक हेअरचं ऑप्शन आहे इथं हेअर नाव दिसत असत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारची तुमची रिस्पॉन्स शीट तुमच्याकडे मोबाईलमध्ये अशा प्रकारची डाउनलोड होऊन येणार आहे जर तुम्हाला रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण आली तर तुम्हाला इथं स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती तुम्हाला काय करायचं आहे युजर आय डी आणि पासवर्ड सेंड करायचं आहे फक्त व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला सेंड करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी पण आन्सर की असेल ती डाउनलोड करून तुम्हाला सेंड केली जाईल त्याचा वीस रुपये चार्ज घेतला जाईल तर तुम्हाला जेव्हा आन्सर की भेटेल तेव्हा तुम्हाला याच नंबरवरती जो नंबर दिसत त्याच नंबरवरती फोनपे गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करून स्क्रीनशॉट त्याच नंबरवरती पाठवून द्यायचा आहे जेव्हा तुम्हाला आन्सर की भेटेल तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस करायची तसंच तुम्हाला स्वतःला वैयक्तिक कशी आन्सर की आन्सरशीट डाऊनलोड करायची त्याविषयी संपूर्ण माहिती मी इथे दिलेलीच आहे ठीक आहे जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही संपर्क करू शकता नाही तर तुम्ही स्वतः घर बसल्या ही आन्सरशीट डाउनलोड करू शकता आता तुम्हाला आन्सर की आन्सर की इथं डाऊनलोड केल्यानंतर इथं तुमचे मार्क इथं कॅल्क्युलेट करायचे बघा इथं सात नंबरचा प्रश्न आहे जसं की हा प्रश्न याचं उत्तर इथं योग्य उत्तर तुम्हाला दिसेल चार नंबरचं योग्य उत्तर आहे तुम्ही सुद्धा तेच उत्तर इथं सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथे मार्क इथं प्लस प्लस होत जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे तुम्ही टोटल तुमचे तुम् मार्क बघा तुम्हाला किती मार्क मिळत आहे बघा अशा प्रकारचे जिथे पण इथं आपल्याला जसं की इथं हे बरोबर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिलेक्ट केलेलं इथे योग्य उत्तर इथं दिसेल तर तुम्ही बघा व्यवस्थित तुम्ही किती प्रश्न इथं बरोबर सोडवलेले आहेत अशा प्रकारचे आणि तुमचे जेवढे पण मार्क्स असतील ते आपल्याला जो नंबर दिला त्यावरती तुम्हाला तुमची स्वतःची पाठवायची जेणेकरून सर्व आपल्याला कट ऑफ काढतील ठीक आहे जर तुम्हाला तुमची रिस्पॉन्सशी डाउनलोड करता आली असेल तरी देखील तुम्हाला हा जो नंबर दिसत असेल स्क्रीनवरती त्यावरती तुम्ही तुमची रिस्पॉन्सशी डाउनलोड करून सेंड करू शकता जेणेकरून आपल्याला कट वरती लवकरात लवकर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवता येईल ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र